सुस्वागतम so, संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत अर्थशास्त्र इयत्ता बारावी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि आपण प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांचा अभ्यास करत आहोत त्यातील खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा हा प्रत्येकी दोन गुणांचा प्रश्न आहे संकल्पना ओळखण्यासाठी एक गुण आणि संकल्पनेचं स्पष्टीकरण करण्यासाठी दुसरा गुण अशा प्रकारे दोन गुणांचा हा प्रश्न आपण या प्रश्नांची तयारी करून घेत आहोत त्यासाठी प्रेकरण सात आठ नऊ दहा या चार प्रकरणावरील संकल्पना घेतल्या आहेत आणि त्या ओळखून कशा स्पष्ट करायच्या ते आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत यापूर्वीच्या सहा प्रेकरणावरील ज्या संकल्पना आहेत ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता चला तर पाहूया आपण सव्वीस क्रमांकाची आपली संकल्पना चालू आहे पंचवीस संकल्पना त्या व्हिडिओ लेक्चर तुम्ही या चॅनलवर जाऊन पाहू शकता वृंदाला राज्य सरकारकडून दरमहा पाच हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते आता वृंदा नावाची स्त्री आहे तिला पाच हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते राज्य शासनाकडून मग ही संकल्पना जी आहे ती ओळखायची त्याला हस्तांतरित उत्पन्न म्हणतात हस्तांतरित म्हणजे एका हातातून दुसऱ्या हातात गेलेलं ट्रान्सफर इन्कम कारण तिने कुठलंही काम केलेलं नाही आहे फक्त सरकारकडून तिला ते मिळतंय निवृत्ती वेतनाला हस्तांतरित उत्पन्न असं म्हणतात त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने केलेला खर्च हा एखाद्या व्यक्तीस कोणत्याही स्वरूपाचे उत्पादक कार्य न करता उत्पन्नाच्या स्वरूपात प्राप्त होत असेल तर असे उत्पन्न म्हणजे हस्तांतरित उत्पन्न होय की कोणतंही काम न करता मिळालेलं किंवा कोणतंही उत्पादक कार्य न करता मिळालेलं हे उत्पन्न असतं पुढची सत्तावीस क्रमांकाची संकल्पना आहे विरूने पाचशे किलोग्रॅम गहू उत्पादनापैकी शंभर किलोग्रॅम उत्पादन त्याच्या कुटुंबासाठी बाजूला ठेवले आता विरूच्या शेतामध्ये पाचशे किलोग्रॅम गहू निर्माण झालाय शंभर किलो घरी खाण्यासाठी ठेवलंय आणि बाकीचं विकलं असेल तर ही संकल्पना काय आहे तर स्व उपभोगासाठीचे उत्पादन म्हणजे स्वतःच्या उत्पाद खाण्यासाठी उत्पादन ठेवलंय उपभोगासाठी उत्पादन ठेवलंय म्हणून संकल्पना स्व उपभोगासाठीचे उत्पादन एवढं लिहिलं की तुम्हाला एक गुण मिळेल आणि त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी दुसरा गुण स्वतःच्या व कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकूण उत्पादनापैकी विक्रीसाठी न वापरता बाजूला काढून ठेवलेला भाग म्हणजे स्वउपभोगासाठीचे उत्पादन होय म्हणजे स्वतःच्या उपभोगासाठी तो भाग वापरायचा आहे विक्रीसाठी वापरायचा नाही त्याला म्हणतात स्व उपभोगासाठीचे उत्पादन पुढची संकल्पना आहे अठ्ठावीस क्रमांकाची शीतलने तिच्या बेकरीसाठी पिठाच्या गिरणीतून गव्हाचे पीठ विकत घेतले शीतल नावाच्या मुलीची पिठाची बेकरी आए, बेकरी आहे आणि बेकरीसाठी पिठाचं गिरणीतून गव्हाचं पीठ विकत घेतले मग ही संकल्पना आहे खाजगी गुंतवणूक खर्च कारण तिला बेकरीमध्ये वस्तू बनवायच्या आहेत पदार्थ बनवायचे याच्यासाठी केलेला खर्च खाजगी गुंतवणूक खर्च स्पष्टीकरण द्यायचं उद्योजक किंवा खाजगी संस्थेने विविध वस्तू व सेवांच्या निर्मितीसाठी कच्चा माल यंत्रसामग्री इत्यादी बाबींवर केलेला खर्च म्हणजे खाजगी गुंतवणूक खर्च होय की गव्हाचं पीठ बेकरीसाठी कच्चा माल आहे पीठ विकत घेऊन मग त्यापासून दुसरे पदार्थ बनवायचे तो कच्चा मालाचा खर्च म्हणजे गुंतवणूक खर्च होय पुढची संकल्पना आहे एकोणतीस क्रमांकाची शोभाणे देशातील दोन हजार एकोणीस दोन हजार वीस या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या आर्थिक मूल्यांसंबंधी माहिती गोळा केली ही संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे उत्पादन पद्धतीने केलेले मापन की दोन हजार एकोणीस वीसमध्ये मध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा निर्माण झाल्या त्याचं मूल्य विचारात घेतलेलं आहे म्हणून याला म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्नाचे उत्पादन पद्धतीने केलेले मापन स्पष्टीकरण करूया आपण याचं विशिष्ट आर्थिक वर्षातील उत्पादित झालेल्या अंतिम जेवढ्या सर्व वस्तू आणि सेवांच्या आर्थिक मूल्यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते एका वर्षातलं उत्पन्न मोजलं जातं तीस क्रमांकाची संकल्पना रोहिणीचे उत्पन्न जेव्हा कमी होते तेव्हा तिला कमी उत्पन्न कर भरावा लागत असे परंतु उत्पन्नात वाढ झाल्यामुळे रोहिणीला आता जास्त उत्पन्न कर भरावा लागतो उत्पन्न कमी होतं तेव्हा कमी कर आणि उत्पन्न जास्त झालं तर जास्त इन्कम टॅक्स याची संकल्पना आहे प्रगतिशील कर रचना प्रगतिशील याचा अर्थ उत्पन्न वाढलं तर जास्त कर उत्पन्न कमी असेल तर कमी कर याला प्रगतिशील कर रचना असं म्हणतात त्याच स्पष्टीकरण आपण पाहूया व्यक्तीच्या उत्पन्न वाढीच्या प्रमाणात कराचे दर वाढत असतील तर अशा कर रचनेला प्रगतिशील कर रचना म्हणतात उत्पन्न वाढलं करही वाढले पुढची संकल्पना आहे एकतीस यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी शैलेशने मित्राकडून कर्जाऊ रक्कम घेतली मित्राकडून कर्जाऊ रक्कम घेतली पण त्याला यंत्र खरेदी करायचंय ही संकल्पना आहे खाजगी वित्त व्यवहार म्हणजे खाजगी स्वरूपाचा मित्राकडून कर्ज खाजगी स्वरूपाचा हा अर्थव्यवहार किंवा वित्त व्यवहार स्पष्टीकरण पाहू स्वहिताची पूर्तता करण्यासाठी म्हणजे स्वतःचं हित पूर्ण करण्यासाठी एखादी व्यक्ती खाजगी उद्योग व्यक्ती किंवा खाजगी उद्योग संस्था जे वित्त व्यवहार करते त्या वित्त व्यवहारांना खाजगी वित्त व्यवहार असे म्हणतात बत्तीस रघुचे वडील त्याचे पैसे नियमितपणे भाग आणि बंधपत्रांमध्ये गुंतवतात रघुचे वडील आहेत तर ते सेविंग करतात कुठे भाग म्हणजे शेअर्स आणि बॉन्ड्समध्ये बंधपत्रामध्ये गुंतवतात स्पष्टीकरण वायदे बाजारातील गुंतवणूक आहे संकल्पना ही आणि त्या संकल्पनेचं स्पष्टीकरण पाहूया वायदे बाजार हा भारतातील भांडवल बाजाराचा असा एक महत्त्वाचा घटक किंवा संघटना किंवा व्यवस्था आहे ज्यात समभाग म्हणजे शेअर्स बंधपत्रे म्हणजे बॉन्ड्स इत्यादींच्या बाबतीत व्यवहार होतो ही वायदे बाजारातील इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक असते तेहतीस सारा या मुलीचं नाव आहे तिने व तिच्या मैत्रिणींनी संयुक्तपणे तयार केलेल्या निधीत दरमहा वर्गणी देते नंतर जमा केलेला निधी चिठ्ठी पद्धतीने निवडलेल्या सभासदाला दिला जातो म्हणजे लॉटरीसारखं किंवा भिशी लावतात ना त्याप्रकारे मग ही संकल्पना आहे चिट फंड्स म्हणतात त्याला चिट फंड्स स्पष्टीकरण चिट चिट फंड्स हा भारतातील असंघटित नाणेबाजार क्षेत्रातील असा घटक आहे चिटणीस ज्या चिट, चिट फंडातील सदस्य दंडाच्या स्वरूपात नियमितपणे ठराविक रकमेचा भरणा करतात व सर्वांना मान्य असलेल्या बोली किंवा चिठ्ठी म्हणजे ड्रॉ पद्धतीने त्यातील एखाद्या सदस्याची निवड होते व त्यानुसार गोळा केलेला निधी त्या सदस्याला दिला जातो याला चिट फंड्स असं म्हणतात चौतीस टीनाने पन्नास हजार रुपयांची एक रकमी रक्कम एक वर्षाकरिता बँकेत जमा केली एफ डी केली म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट केले म्हणून संकल्पना आहे मुदत ठेव स्पष्टीकरण करूया मुदत ठेव हा ठेवीचा असा प्रकार आहे ज्यात बचतदार ठराविक कालावधीसाठी निश्चित रक्कम व्यापारी बँकेत ठेवीच्या स्वरूपात ठेवतो व तो या ठेवीतील रक्कम ठरवून दिलेल्या कालावधीनंतर काढू शकतो पस्तीस अ ब क ही बँक तिच्या ग्राहकांना डीमॅट सवलती सुरक्षित ठेव कप्पे इंटरनेट बँकिंगची सुविधा पुरवते बँक ह्या ज्या सुविधा देते ती संकल्पना आहे व्यापारी बँकांची ही कार्य आहेत संकल्पनेचं स्पष्टीकरण व्यापारी बँका या ग्राहकांना अनेक ग्राहकोपयोगी सेवा पुरवतात या सेवा पुरवण्याच्या कार्यास व्यापारी बँकांचे सहाय्यक कार्य म्हणतात व्यापारी बँक सुरक्षित ठेव गप्पा म्हणजे लॉकर उपलब्ध करून देते डीमॅटची सुविधा देते इंटरनेट बँकिंगची सुविधा देते ही सहाय्यक कार्य आहेत छत्तीस वित्तीय घोटाळा उघडकीस आल्यामुळे प्रकाशने शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे न न करण्याचे ठरवले म्हणजे शेअर बाजारामध्ये घोटाळा झालेला आहे भ्रष्टाचार झालेला आहे काहीतरी फसवणूक झाली म्हणून त्यांनी तिथे इन्व्हेस्टमेंट करायची नाही असं ठरवलं मग ही संकल्पना आहे वैयक्तिक गुंतवणुकीबाबत आत्मविश्वासात घसरण त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी झाला आहे स्पष्टीकरण पाहूया आपण भांडवल बाजारात झालेल्या वित्तीय घोटाळ्यामुळे भांडवल बाजारावरचा विश्वास वाढ वाढतो व वा गुंतवणूकदार वै विश्वास वाढतो टायपिंग चूक झाले विश्वास कमी होतो व गुंतवणूकदार वैयक्तिक गुंतवणूक करणे टाळतो विश्वास कमी झाल्यामुळे वैयक्तिक गुंतवणूक करणं टाळलं जातं सदोतीस भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले संकल्पना आहे आयात व्यापार म्हणजे भारताने इराणकडून आयात केलंय पेट्रोलियम पदार्थ स्पष्टीकरण त्याचं एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होईल अडवतीस महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला महाराष्ट्र राज्य आहे पंजाबी राज्य आहे हे भारतातलेच आहेत म्हणून इथं संकल्पना होईल अंतर्गत व्यापार म्हणजेच वस्तूंची आवक आता स्पष्टीकरण लिहायचं आहे त्याचं राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार होय इथे सेवांचा ऐवजी सीमांच्या पाहिजे भौगोलिक सीमांच्या अंतर्गत खरेदी विक्री होते त्याला अंतर्गत व्यापार असं म्हणतात एकोणचाळीस इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियाला विकले म्हणजे इंग्लंडने काय केलं भारताकडून का चमाल घेतला कापूस त्याचं कापड बनवलं आणि ते मलेशियाला विकलं याचा अर्थ ही संकल्पना आहे पुनर्निर्यात व्यापार पुन्हा निर्यात करणं स्पष्टीकरण पाहूया आपण एका देशातून आयात केलेल्या वस्तूंवर प्रक्रिया करून त्याची दुसऱ्या देशात केलेली निर्यात म्हणजे पुनर्निर्यात होय एका देशातून कच्चा माल घ्यायचा दुसऱ्या देशात पक्का माल विकायचा त्याला पुनर्निर्यात असं म्हणतात चाळीस जपान म्यानमारला मोबाईल फोन विकतो जपानने म्यानमार या देशाला मोबाईल फोन विकत आहे संकल्पना आहे निर्यात व्यापार निर्यात करतोय जपान मोबाईल निर्यात करतो स्पष्टीकरण एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापार होय एक्केचाळीस महाराष्ट्राने मध्य प्रदेश राज्यास कापसाची विक्री केली महाराष्ट्र भारतात मध्य प्रदेश भारतात दोन्ही राज्यात व्यापार झालेला आहे म्हणून संकल्पना अंतर्गत व्यापार स्पष्टीकरण लिहायचं त्याचा राष्ट्रांच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सीम सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार होय अशा प्रकारे आपण एक ते दहा प्रकरणावर एकोणचाळीस संकल्पना ओळखल्या आणि त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे हे, हे तीनही व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर उपलब्ध असतील पहा आणि अभ्यास करा धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ लेक्चर पाहायला फुकट आहेत त्यामुळे लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका